श्री अधिक मास महात्म्य अध्याय पांचवा। एकदा श्री कृष्ण व गोपीजन खेळता खेळता एका अरण्यात पोहोचले। खेळताना त्यांचा चेंडू उसळला व तो एका विहिरीत पडला। सर्व बालगण त्या विहिरीजवळ चेंडू शोधू लागले। त्यांनी एक सरडा बघितला, तो पर्वता इतका मोठा होता। त्याचे शरीर सोन्यासारखे चमकत होते। मुलांनो, तुम्ही सारेजण मूर्ख आहात। तुम्हात सर्वात कोण मोठा आहे? माणसासारखे त्याचे बोल ऐकून सर्वांसच आश्चर्य वाटले। त्यावेळी साम प्रद्युम्न त्यास म्हणाले, महापुरुषा, असे चतुर भाषण करतोस, तू आहेस तरी कोण? तुझी अशी प्रकारची स्थिती होण्याचे कारण तरी काय? हे कृपा करून सांगावे। तो सरडा आपल्या शरीराकडे पाहून म्हणाला, मुलांनो, माझ्या गतजन्माची कहाणी ऐका। प्राचीन काळी इक्ष्वाकू वंशात मृग नावाचा एक राजा राज्य करीत होता। तो धार्मिक, पराक्रमी व शूर राजा होता। भरपूर दान धर्म करीत असे। एकदा अशीच मलमासाची पर्वकालीन संधी चालून आली। राजाने सर्व ब्राह्मणांना निमंत्रण दिले। तो सालंकृतपणे सहस्त्र गोदान नित्याने करीत असे। एका ब्राह्मणास देखील गायीचे दान दिले। ती गाय कळपामधून पळून आली, म्हणून दुसऱ्या दिवशी त्या गाईस धरून आणले। तिने पुन्हा दुसऱ्यास दान करण्यात आले। पूर्वी ज्या ब्राह्मणास गोदान करण्यात आलेले होते, त्याने त्या गाईस ओळखले। तो राजास म्हणाला, काल तुम्ही या गाईचे मला दान केलेले होते। तर दुसरा ब्राह्मण म्हणाला, मला आत्ताच राजाने गाईचे दान केलेले आहे, ते माझ्याकडे आले। मग मी त्या दोघांची समजूत घातली। मी तुम्हास दुसरी गाय देतो अशी त्याची समजूत घातली। मग मी 1000 गाय देण्यास तयार झालो, पण ते आपला हट्ट सोडिनात। त्यांनी मला शास्त्राचा दाखला दिला। ब्राह्मण संकल्प करावयास तयार झाला, पण त्याने आपला विचार बदलला। ते भयानक पाप ठरले। त्यांनी मला शाप दिला, हे पापी माणसा, तू सरळ बनशील। खरे म्हणजे त्यांनी हा शाप विनाकारणच दिला, त्यामुळे माझी अशी स्थिती झाली। मग मी त्यांची विनवणी केली। मग त्यास दया येऊन त्यांनी उशाप दिला, तुझ्यावर कृष्णकुमारांची दृष्टी पडताच तुझा उद्धार होईल। ब्राह्मणाचे वचन खोटे ठरत नाही। तुम्ही आता मला कृष्णदर्शन घडवावे अशी विनंती आहे। माझा निरोप त्यांना कृपया सांगावा। पळतच ते कृष्णकुमाराकडे गेले। त्यांनी पळत जाऊन त्यांनी कृष्णास आणले। कृष्णदर्शन होताच माझा उद्धार झाला। तेव्हा मृगराज स्वतःच्या देहाचे दिव्य तेज बघून विस्मित झाला। म्हणून देवाचे नामस्मरण करून आपल्या देहाचे सार्थक करावे, असे या कथाभागाचे एकूण स्वरूप आहे। कथामागची रचना स्वतः श्रीकृष्णाने केलेली असून जगास पावन केलेले आहे, याचे दाखले पुराणातही आढळतात। इति अध्याय पांचवा। श्रीकृष्णार्पणमस्तु। शुभम भवतु।